रिदीचा बाबा बिडानो या दिसांनी आमी फातिमा साहेबिणीची नोवेना कोत्ता आनी आयचो विशव जावन आसा आंकवार मारिया आनी तेर्साचे मागणे मदर मेरी एंड द प्रेयर ऑफ रोजरी. 1917 वर्सा फातिमा साहेबीण दिश्टी पडली आनी ह्या तेगाय भुरग्यांक मागणें करूंक लायलें तेर्साचें मागणें. आनी तेच भाशेन फ्रांसाकूय 1858 वर्सा लूट साहेबीण दिश्टी पडली आनी तिणेंय मागणें करूंक लायलें. कसलें मागणें? तेर्साचें मागणें. म्हणटकच जायतीं जाणां जेन्ना आमी आंकवार मारेच्या वयर उलयता तेर्साच्या मागण्या वयर उलयता जायतीं जाणां एक प्रस्न घालता, ह्या तेर्साच्या मागण्यांक पावर आसा? इज दीस रोजरी रियली पावरफूल? एंड आय वॉन्ट टू टॅल यू येस इट इज. ह्या तेर्साच्या मागण्यांक, ह्या तेर्साच्या कोंताक पावर आसा. आनी तुमच्या मुखार आयज हांव 7 वस्तू दवरतां ह्या तेर्साचे मागणें कित्याक पावरफूल पळय तें. आय प्लेस बिफोर यू 7 रिजन्स वाय रोजरी इज पावरफूल. पूण ही सातूय जे मुंडे हांव तुमच्या मुखार दवरतां, सातूय पॉयंट, ते म्हजे न्हय, आमच्या कॅथोलीक पवीत सभेन जायत्या सातां भक्तांनी बरोवन दवरलेले आसा, उलयलेले आसा. तांतले सगळे घेवन थोडेशेच तुमच्या मुखार हांव दवरतां. जायते उलोवंक जाता, वरभर टॉक दिवंक जाता, दिसभर उलोवंक जाता ह्या मागण्या वयर. पूण तुमच्या मुखार हांव सातूच वस्तू दवरतां. पयल्या सुवातेर, द रोजरी स्ट्रेंथन्स आवर वील अगेन्स्ट ऑल इवील एडिक्शन्स. आमच्या जिवितांत जायत्यो वंदावण्यो येता, जायत्यो थाळण्यो येता, पूण तेर्साचे मागणे सोदां काल करीत जाल्यार, बावाटान आनी मोगान करीत जाल्यार ह्यो सगल्यो वंदावण्यो पयस जाता, ह्यो सगल्यो एडिक्शन्स पयस जाता. वय आमी वकतूय घेवंक जाय, पूण तेर्साचे मागणें करूंक जाय. इट हॅज द पावर टू ओवरकम ऑल एडिक्शन्स. तो जावन आसा पयलो रिजन, पयलें कारण. दुसरें कारण म्हणटा तें, रोजरी कॅन प्युरिफाय आवर इमॅजिनेशन्स. ही मोत पळय आसा ती माकडा भाशेन, आतांच ह्या झाडार, आतांच त्या झाडार अशें आमच्या मोतीन आदल्यो वस्तू, आदलो उगडास पळय येता. वी हॅव वेरियस टायप्स ऑफ इमॅजिनेशन्स. पयल्या सुवातेर कुडीची आस. ही कुडीची आस पयस जातली जाल्यार तेर्साचे मागणें कर. दुसऱ्या सुवातेर आमच्या मोतीन सदांच राग आसता, रिवेंज घेवंक काय दिसता, कोणें आमकां दुखयलां तांकां पोत्तून दुखोवंक काय दिसता. आमच्या काळ जाणांनी मोनान रिवेंज आसा जाल्यार तेर्साचे मागणें कर. तिसऱ्या सुवातेर आमच्या जिवितांत जाय ते नॅगेटीव मॅमरीज. ल्हानपणी सावन आमी एके भाशेन दोरेक गांठी मारता, ते भाशेन गांठी मारून येयले हांव. नॅगेटीव मॅमरीज, भुरगेपणार आवय बापायन कितें केलें, कजनांनी कितें केलें, आनी कोणें कितें केलें, टिचरींनी कितें केलें, पाद्री माद्रींनी ओर सोयऱ्या धाऱ्यांनी इश्ट मित्रांनी, ह्यो सगल्यो नॅगेटीव मॅमरीज आमी कलेक्ट करून बसून चिंतता. आमकां तें इनर हिलींग मेळतलें जाल्यार तेसाच्या मागण्यांक पावर आसा. सो द सेकेंड रिजन वाय रोजरी इज पावरफूल इज इट प्युरिफायज आवर इमॅजिनेशन. थर्ड रिजन, द रोजरी हॅज द पावर टू हील अस एन्ड टू युनायट आवर फॅमिलीज. हांवें दुसरो पॉयंट उलयता आसतना हांवें म्हणला, आमच्या काळजान जायतें दूख आसा, जायतो राग आसा, जायते नॅगेटीव मॅमरीज आसा, हें सगळें पयस करतलें जाल्यार आमकां इनर हिलींग पेकोणी मेळतली जाल्यार तेर्साचें कोंत. रोजरी हॅज द पावर टू हील रिलेशनशीप. आमी आमच्या उतरांनी, आमच्या कोरण्यांनी आमी दुसऱ्यांक दुखयता, आनी दुसरीं आपल्या उतरांनी आपल्या कोरण्यांनी आमकां दुखयता. बोथ आर रिस्पॉन्सिबल. पूण आमकां पेकोणी मेळतली जाल्यार सोदां काल जाता तितले पावटी तेर्साचें मागणें करूंक जाय. Because rosary speaks also about the sufferings of Christ and how Jesus forgave on the cross. Amka gotay nyota boksone diu. Tes bashin amcha sambandhan pekoni jata asana amcha kutumbacho ek vot unity got jata. Ja kutumban magne na bo karun tersache magne na tya kutumban ek vot na. ज्या कुटुंबान सदां काल तेच पळय आसा तो कुटुंब एकामेकाच्या मोगान बोगसोण्यान समजिकायेन चलता. सो रोजरी हॅज द पावर नॉट ओनली टू हील यू, टू फॉरगीव यू, बट ऑल्सो टू युनायट युअर फॅमिली. चवथें कारण म्हणटा तें, आनी चड म्हत्वाचें कारण म्हणटा तें, रोजरी हॅज द पावर टू डिफीट इवल, टू डिफीट सेटन एन्ड ऑल हीज वर्क्स, एन्ड ऑल हीज वर्क्स. तुमच्या मुखार दवरूंक सोदता फादर गाब्रियलाची उतरां. हो फादर गाब्रियल वातिकेन काम करता,
पाप साहेबान तेका एपॉयंट केला एग्जॉसिस्ट म्हणून, म्हणजे देवान सारको हाडटा. जी पॉजेस्ट पळय जाल्यां तांकां मेकलींक वता, सुटका दिता. ही इज ऑफिशियली अपॉयंटेड बाय द वॅटिकन टू डील वीथ पॉजेस्ट केसीस. आनी हो फादर गब्रियल आमकां म्हणटा, एक दीस तो देवान सारको हाडटा आसतना एकल्या मनशा वयलो देवान सारकोय उलोवंक लागलो. आनी देवान साराचीं उतरां हीं जावन आसा, एवरी हेल मॅरी इज लायक अ ब्लो ऑन माय हेड. इफ क्रिस्टियन्स न्यू हाव पावरफूल द रोजरी वॉज, इट वूड बी माय एंड. जितले पावटी नोमान मरे सांता मरे आमी म्हणटा, तितले पावटी एके भाशेन आमी देवानसाराच्या हड्ड्यार मारता. आनी समजुया सगळीं क्रिस्तांवां जरी तो तेस्ट करीत देवानसार ह्या संवसारांतलो नाच जातलो. हीं उतरां देवानसाराचीं फादर गब्रियेलाक. आनी फुडें फादर गब्रियेल म्हणटा, एनी वन हू गोज टू मॅरी एन्ड प्रेज द रोजरी कॅन नॉट बी टच्ड बाय सेटन. जरी तो तुज्या जिवितान तेस सदां काल तेस आनी तेसाचें कोंत आसा, सैतान तुका भिता. वॉट हार्म हॅज द रोजरी एवर डन? नॉन एट ऑल. तेसाच्या हातान कोंत घेवन तेस करून आमकां कितें वायट जालां, आमकां दूख जालां ना. बट इन स्पायट उरफाटें म्हणटा तें, हें तेसाचें मागणें करून आनी तेसाचें कोंत हातान घेवन आमच्या जिवितान जायती देवाची कृपा आनी बेसांवां येयल्या. हें फादर गब्रियेल आमकां सांगूंक सोदता. ताकाच लागून तेर्साचें मागणें चड गरजेचें. जायत्या कुटुंबांनी वी हॅव सीन दीस सेटॅनिक अटॅक्स. कितले कुटुंब तुटोन मोडोन पडल्या ह्या देवचाऱ्याच्या कामाक लागून. बट ऑल द फॅमिलीज वी हॅव प्रेड द रोजरी हॅव बीन सेव्ह फ्रॉम सेटॅनिक अटॅक्स. प्रितीच्या भाविंदो, पांचवें कारण जावन आसा, ह्या तेर्साच्या कोंताक जाय तो पावर आसा. कित्याक रोजरी कॅन इवन सेव द चर्च. वय ताका आमी हॅरसीस म्हणटा. अंकवार मारियेन एके भाशेन बागयोन डॉमिनिकाक मागणें दिलें करूंक, आनी त्या टायमार जायत्यो हॅरसी आसल्यो. हॅरसी म्हणजे कितें? पवीत सोबे आड उलोवप. जायते जाण आड उलयतात आज पासून. आनी जें पवीत सोबा शिकयता तें रॉंग म्हणून थोडो लोक मानता, आपल्याक जाय बी तें उलयता. त्या टायमार भाग्यवन डॉमिनिकाच्या टायमार एक हॅरसी आसली अल्बेनजेन्सियन म्हणून. हो ग्रूप पळय, हो जोमो पळय आहलो, तो चिंतालो जेजू एक सुपरमॅन कसो, ह्या संवसारांत मनीस तो नासलो. ही केम एज डिवायन बट ही वॉज नॉट ह्युमन. ही हॅरसी. हें चिंतप आनी उलोवप सारकें न्हू. आयजूय काल मॉडर्निजम म्हणून आसा. आनी आमचे आदले पाप साहेब म्हणटाले, हे मॉडर्निजम म्हणगे मॉडर्निजम ह्या संवसाराक शिकयता देव ना. विजमितां आसा, मिरेकल जाता, घडण्यो घडटात, पूण इट डज नॉट प्रूव दॅट देर इज गॉड. देव घडी आसत पूण आमच्यान स्वत मानूंक जायना. ह्यो सगळ्यो वस्तू जावन आसा हॅरसी. इट कम्स टू एथेइजम फायनली, म्हणगे फायनली तूं म्हणटा ह्या संवसारान देव ना. ह्यो सगळ्यो हॅरसी पयस जावपाक, हें सगळें वायट चिंतप, वायट उतरां पयस जावप, हें वायट शिंकोवप, दुसऱ्यांक पळय शिंकयता ह्यो वायट वस्तू अगेन्स्ट गॉड एन अगेन्स्ट प्रे अगेन्स्ट द चर्च, ह्यो सगळ्यो पयस जातल्यो जाल्यार तेर्साचें मागणें. सो रोजरी हॅज द पावर टू डिफेंड द चर्च. हें सगळें उप्रासलें म्हणटच, वयर सरलें म्हणटच आमी तेंच करूंक जाय. आनी सातवें म्हणटा तें, ह्या तेर्साच्या मागण्यांक पावर आहा. कित्याक? नॉट ओन्ली क्रिस्टियन्स, नॉट ओन्ली कॅथलिक्स, इवन पीपल ऑफ अदर रिलीजन्स आर प्रेइंग हेल मेरी. दुसऱ्या धर्माच्या लोकांक जायत्या जाणांक अंकवार मारेचो मोग आसा. आनी ह्या मोगाक लागून जायती जाणां नोमान मरे सांता मरे म्हणटात, जायती जाणां तेसूय करतात. अंकवार मारेच्या स्टॅच्यू कडेन वचून मागणें करतात, वाती पेटयतात. रोजरी हॅज द पावर इवन टू ब्रिंग पीपल ऑफ अदर रिलीजन क्लोजर टू गॉड. प्रितीचे भावंडांनो, थोड्योच वस्तू हांवें तुमच्या मुखार दवरल्या ह्या तेर्साचो पावर, ह्या तेर्साच्या कोंताचो पावर. आखेर करचे आदीं तुमच्या मुखार थोडीं मोलादीक उतरां सांता भक्ताची दवरूंक सोदतां. सम फेमस कोट्स ऑफ द सेंट्स. आमचोच बागयोन पाद्रपियो, हांव ह्या पाद्रपियोच्या कोयंतान आसा, हें रेकॉर्डींग करतां. आमचोच बागयोन पाद्रपियो म्हणटालो, द रोजरी इज द वॅपन फॉर दीस टायम्स. ह्या संवसारांत इतलें वायट आसा, पूण तेर्साचें कोंत जावन आसा आतियार ह्या सगळ्या वायटाचेर झूज बरूंक.
भाग्योन पाप साहेब पायस द नाइंथ अशें म्हणटालो, गिव मी एन आर्मी सेइंग द रोजरी आय वील कॉन्कर द वर्ल्ड. तेस कोता ते म्हाका एक सैनीक दियात, म्हाका सोल्जर दियात, तेस कोता ते. आनी असले सैनीक आसत जाल्यार, असले फौज आसत जाल्यार हांव संवसार जिखोन घेतां. मागीर सिस्टर लुसिया फ्रॉम फातिमा अशें म्हणटा, देर इज नो प्रॉब्लम आय टॅल यू, नो मॅटर हाव डिफिकल्ट इट इज, दॅट वी कॅनॉट सॉल्व बाय द पावर ऑफ बाय द प्रेयर ऑफ द रोजरी. केद्या व्हडलो प्रॉब्लम तुज्या जिवितांत येवं, तुका दिसता एक व्हडलें वज एक अशें एक व्हडलो फातो तुज्या व्हड्ड्यार, पूण तेर्साचें कोत आतान घे, अंकवार मारेक उलो कर आनी पळय, हे सगळे प्रॉब्लम कसडोन निकडोन वेता, दे गॅट सॉल्व वेरी फास्ट. आनी शेकी अंकवार मारेचो चड मोगी सेंट लुईस मॅरी दी मॉनफर्ट, हीं ताचीं उतरां, ही गोज वन स्टेप फॉवर्ड टू से दॅट रोजरी इज सो पावरफूल दॅट इवन इफ यू आर गोईंग टू हॅल इट कॅन सेव यू एन ब्रिंग यू बॅक टू हॅवन. हीं ताचीं उतरां, इफ यू से द रोजरी फेथफुली अंटील डॅथ आय डू एश्युअर यू दॅट इन स्पायट ऑफ द ग्रेविटी ऑफ युअर सिन्स यू शॅल रिसीव अ नेवर फेडिंग क्राउन ऑफ ग्लोरी. केद्याय व्हडलो पातकी जावं तूं, तेर्साचें कोंत घे, तेर्साचें मागणें घे, स्वर्ग तुजो जातलो. तो म्हणटा तुजो एक पांव इफेनान बसून वसत जाल्यार आंकोर मारीक उलो कर, तेर्साचें मागणें कर, ते सातीन घे, हें कोंत हातीन घे, तुका चान्स आहा परतून स्वर्गार वचूंक. इवन इफ यू हॅव सोल्ड युअर सोल टू द डॅवल, जायतीं जाणां कोत्तात ब्लॅक मॅजीक, विचक्राफ्ट करून, गाडये पोडांग करून आपलो आत्म देंवचाराक दितात, अशें बसून करीत जाल्यार तुका तर स्वर्गार येवंक जाय, तुका परतून जेजूचो मोग लागला जाल्यार तेर्साचें मागणें कर, ते सातीन घे, नोमान मरे सांता मरे म्हूण आनी तुका चान्स पडटलो स्वर्गार वचूंक. प्रितीच्या भावणेनो, सातूच वस्तू तुमच्या मुखार दवरल्या टू टॅल यू हाव पावरफूल द रोजरी इज. सदांच तेस करुया, अंकवार मरीचो उगडास काडून अंकवार मरीचे मजुतीन बापा लागीं काकलून मागुया, कित्याक मदर मॅरी सो क्लोज टू जीजस एन्ड सो क्लोज टू गॉड, शी वील इंटरसीड ऑन बिहाफ ऑफ अस. फातिमा साहेबिणीची कृपा मागुया, आमच्या सांगता सदांच रावूंक, आमकां गोठाय दिवंक, हें तेर्साचें मागणें सदांच करूंक. आमेन.